दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून पोलिसांनी जमावबंदी केलेली असताना देखील पर्यटक पर्यटन स्थळी गर्दी करताना दिसून येत आहे। तर नाशिकमध्ये पावसाच्या अलर्टकडे दुर्लक्ष करणं ट्रेकर्सला चांगलंच महागात पडलं आहे। रविवारी सकाळच्या सुमारास नाशिकच्या अंजनेरी येथे काही ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी गेले होते, मात्र पुढचा काही अंदाज न आल्याने ते पाण्याच्या लोंढ्यात अडकून गेले। सुदैवाने आपत्कालीन विभाग आणि वनविभागाच्या पथकाने या ट्रेकर्सना मानवी साखळी तयार करून खाली उतरवले। हे ट्रेकर्स तब्बल 8 तास या लोंढ्यात अडकले होते, मात्र आपत्कालीन विभाग आणि वनविभागाच्या पथकामुळे हे ट्रेकर्स सुखरूप खाली परतले। ही रेस्क्यू ऑपरेशन आपत्कालीन विभाग आणि वनविभागाने यशस्वीरित्या पार पाडले, मात्र एकीकडे पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलेला असताना देखील दुसरीकडे पर्यटक सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।